दिव्यांग पेंशन योजना, दिल्ली सरकार रुपये 28,000, महाराष्ट्र सरकार रुपये 1,500। नमस्कार, दिल्ली अपंगत्व निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत पात्र व्यक्तींना मासिक पेन्शन म्हणून 2,500 प्रति महिना प्रदान केली जाईल। ज्या अपंगत्वाची टक्केवारी 40% किंवा त्याहून अधिक आहे, केवळ तेच अपंग व्यक्ती मासिक पेन्शनसाठी पात्र आहेत। अपंग व्यक्ती कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 1,00,000 प्रतिवर्षापेक्षा कमी असावे। समाज कल्याण विभागातर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी दिल्ली योजना। नमस्ते, राज्य अपंगत्व निवृत्ती वेतन दिल्ली समाज कल्याण विभाग अपंगत्व निवृत्ती वेतन लागू करीत आहे, जे राज्य व केंद्र सरकारच्या योजनाचे योगदानाचे मिश्रण आहे। विशेष गरज असलेल्या व्यक्तींना निर्वाह भत्ता, आर्थिक भत्ता म्हणून ही योजना ओळखली जाते। अनुदान रुपये 2,500 प्रति महिना आहे। पात्रता निकष: अपंग व्यक्तीचे वय 60 वर्षापेक्षा जास्त नसावे। कौटुंबिक उत्पन्न रुपये 75,000 PA पेक्षा जास्त नसावे सर्व स्रोतांकडून। अर्ज सादर करण्याच्या तारखेपूर्वी किमान 5 वर्ष राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीचा रहिवासी असावा। सरकारी वैद्यकीय मंडळाचे अर्जदारास अपंगत्व 40% कमी नसावे। रुग्णालयाने अपंगत्व प्रमाणपत्र जारी करावे। इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टमद्वारा पेमेंट प्राप्त करण्यासाठी कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सिंगल ऑपरेट खाते असले पाहिजे। ही तरतूद अल्पवयीन, मतिमंद अर्जदार किंवा नॅशनल ट्रस्टच्या नियमानुसार कायदेशीर पालकत्वाच्या कक्षेत येणाऱ्यांच्या बाबतीत शिथिल केली जाऊ शकते। कागदपत्र आवश्यक: राहण्याचा पुरावा, खाली सूचीबद्ध केलेल्या कागदपत्रापैकी कोणत्याही एक जे दिल्लीतील किमान 5 वर्षाचे वास्तव्य स्पष्टपणे दर्शवते, असे रेशन कार्ड, मतदार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, MCD, रजिस्टर जन्म व मृत्यू, पोलीस पॉलिसी, दस्तऐवजद्वारे जारी केलेले जन्म प्रमाणपत्र, कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे लसीकरण कार्ड, दिल्लीतील उपचाराच्या वैद्यकीय नोंदी, वीज बिल, पाणी बिल, टेलिफोन बिल, गॅस कनेक्शनची पावती, बँक पासबुक, जातीचे प्रमाणपत्र, विद्यार्थी आय कार्ड, सार्वजनिक खाजगी क्षेत्रातील कंपनी, स्थानपित संबंधित कंपनीचे सेवा ओळखपत्र, स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र, पेन्शन दस्तऐवज, माजी सैनिक अवलंबित प्रमाणपत्र, मालमत्ता दस्तऐवज, इतर कोणतेही दस्तऐवज जे स्पष्टपणे दिल्लीतील किमान 5 वर्षाचे वास्तव्य दर्शवते। शासनाच्या अधिसूचित रुग्णालयाच्या वैद्यकीय मंडळाने जारी केलेल्या अपंगत्व प्रमाणपत्राची प्रत दिल्लीच्या NCT किंवा सरकारचे भारताचे अर्जदारास फॉर्ममध्ये दिलेल्या त्याच्या तिच्या कौटुंबिक उत्पन्नाबाबत स्वयंघोषणा। केंद्र राज्य सरकारच्या राजपत्रित अधिकाऱ्याने देखील फॉर्मची शिफारस करणे आवश्यक आहे, किंवा खासदार आमदार आणि सोबतीस कागदपत्रे देखील प्रमाणित केली जात पाहिजेत। पुराव्याच्या संदर्भात अर्जदाराकडे कोणताही कागदपत्री पुरावा उपलब्ध नसल्यास निवासस्थान। अर्जदाराने खालील यादीतील कोणत्याही 2 साथीदाराच्या जबाब नोंदणीच्या बाबतीतचा कालावधी, अर्जदाराच्या दिल्लीतील वास्तव्याचा कालावधी सांगून खालील यादीतील कोणत्याही 2 साथीदारांचे निवेदन सादर करणे आवश्यक आहे। ए, लोकप्रतिनिधी जसे परिसरातील खासदार आमदार, बी, परिसरातील RWO चे अध्यक्ष किंवा सरचिटणीस, सी, अर्जदाराचे 2 शेजारी त्यांच्या संपर्क तपशिलासह, डी, नोंदणीकृत महिला बचत गट महिला महामंडळाच्या अध्यक्षा तसेच सरचिटणीस, ई, परिसरातील ICDC पर्यवेक्षक, आशा कामगार केंद्र, एफ, दिल्ली सरकारचे राजपत्रीय अधिकारी, साक्षीदाराच्या विधानासोबत साक्षीदाराच्या फोटो ओळखीचा पुरावा, वास्तव्य आणि मुक्कामाची लांबी यासाठी संबंधित कागदपत्रे देखील अर्जासोबत जोडावी लागतील। हे स्पष्टपणे दर्शवले की साक्षीदार स्वतः त्याच परिसरात आहेत, किती वर्ष ते अर्जदाराला ओळखत असल्याचा दावा करतात, हे क्षेत्राचे खासदार आमदार यासारखे लोकप्रतिनिधी वगळता सर्वांसाठी लागू होईल। इतर अटी: पत्त्यातील कोणताही बदल किंवा बँक तपशील जसे बँकेतील बदल, खाते क्रमांक, अर्ज करण्याची प्रक्रिया। अर्ज प्राप्त करण्यासाठी अर्जदाराने जिल्हा समाज कल्याण कार्यालयात जावे लागेल। भरलेला फॉर्म त्याच ठिकाणी जमा करावा। दिल्लीच्या समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर तो फॉर्म
ऑनलाइन देखील उपलब्ध आहे. अर्जदार फॉर्मची प्रिंट कॉपी मिळू शकतात व वरील प्रक्रियेचे अनुसरण करू शकतात. पेमेंटची पद्धत RBI ECS प्रणालीद्वारा बँक खात्यात दरमहा ₹1,500 रक्कम तिमाही पाठवली जाते. संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे योजनेअंतर्गत सहाय्याची पडताळणी व मंजुरी आणि भरणा करण्याबाबत सक्षम अधिकारी आहेत. सहाय्यक मंजूर झाल्यास ते सर्व बाबतीत पूर्ण झालेल्या अर्जाच्या प्राप्तीच्या महिन्यापासून देय असेल. 60 वर्ष वयाचे लाभार्थी आपोआप वृद्धावस्था सहाय्य योजनेत हस्तांतरित केले जातील. लाभ मिळण्याचा कालावधी योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या सर्व अर्जावर 45 दिवसात निर्णय घेण्यात येईल. टीप: अपंगत्व निवृत्ती वेतन आर्थिक सहाय्यासाठी अर्ज संलग्न आहे. दृष्टीनासाठी बस प्रवास सुविधा बस सवलत दिल्ली परिवहन महामंडळाच्या दृष्टीदोष असणाऱ्या व्यक्तींना DTC बसेसमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा देते. 100% कमी अंधत्व नसलेल्यांना एस्कॉटची सवलत दिली जाते. संबंधित डेपोमध्ये अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने उपविभाग दंडाधिकारी SDM कार्ड घेणे आवश्यक आहे. पात्रता निकष: अर्जदाराचे 40% त्याहून अधिक अपंगत्व असावे. 100% अपंगत्व असलेल्या अर्जदाराला त्याच्या एस्कॉट अटेंडंटसाठी 50% सवलत मिळेल. अर्जदार दिल्लीचा रहिवासी असणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे: 1 SDM जारी केलेले कार्ड, 2 निवासी पुरावा, 3 पासपोर्ट आकाराचे छायाचित्र व 4 अपंगत्व प्रमाणपत्राची प्रत. धन्यवाद. अर्ज करण्याची प्रक्रिया: केवळ 1 रुपये भरून संबंधित आगारातून अर्ज मिळवता येतो. सर्व कागदपत्रांसह भरलेला फॉर्म एकाच डेपोमध्ये जमा करता येईल. टीप: बस पाससाठी अर्ज जोडला आहे. धन्यवाद.